सेवा एज्युकेशन हबद्वारे सेवा हब बिझनेस क्लबच्या नव्या उपक्रमाचा शुभारंभ चानशी नजीक असलेल्या केंग सिंग स्टोन येथे उत्साहात पार पडला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास शुभारंभ झाला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार उद्योजकांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या स्क्रीनवर बिझनेस क्लबच्या चित्रफितीचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. या हबद्वारे उद्योजकांना आपापल्या बिझनेस आयडिया, बिझनेस प्रपोजल आदींबाबत एकमेकांशी चर्चा विनिमय करण्यासाठी आणि आपला उद्योग प्रगतीपथावर नेण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिकमध्ये या हबला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर शहरात हे हब सुरू केले जाणार आहे. यावेळी सदस्यांचा शपथविधी पार पडला. आय प्रॉमिस टू बी रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग रेफरन्स टू अदर मेंबर्स. आय प्रॉमिस टू बी रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग रेफरन्स टू अदर मेंबर्स अँड आय प्रॉमिस टू डिस्प्ले अ पॉझिटिव्ह अँड सपोर्टिव्ह ऍटिट्यूड. आय प्रॉमिस टू डिस्प्ले अ पॉझिटिव्ह अँड सपोर्टिव्ह ऍटिट्यूड. सेवह बिझनेस क्लबचे अध्यक्ष राहुल भावे यांनी मनोगत व्यक्त केले. सेवा एज्युकेशन हब ही एका वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाचं काम करणारी कंपनी एका खास गोष्टीमुळे ओळखली जाते. आणि ती गोष्ट आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं वेगळेपण काहीतरी करणं. तर हा जो बिझनेस क्लब सुरू करण्याचा जो प्रयत्न आहे तो पण आमच्या कंपनीचं वेगळेपण जपणारा प्रयत्न आहे. याच्यातनं एक क्लिअर आम्ही आमचे इंटेन्शन सांगू इच्छितो की नुसतं कोर्स करून आम्ही जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना सोडून देत नाही, तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी ग्रो करावं म्हणून शेवटपर्यंत इंटरेस्ट घेणारी ही एकमेव कंपनी आहे. आणि ते करण्याचा हा प्लॅटफॉर्म म्हणजे सेवा बिझनेस क्लबचं लॉन्चिंग. मी सेवा बिझनेस क्लबच्या या लॉन्चिंगला आणि नाशिक चॅप्टरच्या लॉन्चिंगला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या संकल्पनेशी जोडलं जाऊन त्याचा उपयोग घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. सुधीर पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. या सेवा एज्युकेशन हबच्या माध्यमातून 2023 पर्यंत 1 करोड लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून SAS या यशस्वी प्रोग्रामला कंटिन्युटिव्ह म्हणून पुढे सेवा बिझनेस क्लब ची आज स्थापना होते. सेवा बिझनेस क्लबच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या एंटरप्रिनर्सशी कनेक्ट होता येईल, नेटवर्किंग आपलं वाढवता येईल. 250 शहरांपर्यंत 2023 पर्यंत आपल्याला 250 शहरांमध्ये जायचं आहे. एवढं मोठं नेटवर्किंग अवेलेबल होईल. तरी मी सर्व नाशिककर उद्योगपतींना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे आणि या क्लबचे मेंबर्स व्हायला पाहिजे. थँक्यू. सेवा एज्युकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. नमस्कार. आज आम्ही सेवा एज्युकेशन हबच्या माध्यमातून उद्योगांसाठी एक बिझनेस क्लब घेऊन आलो होतो आणि नाशिक चॅप्टरचा लॉन्चिंग आम्ही केलेला आहे, ज्यात उद्योजकांना मिळणारं नेटवर्क, त्यांना लागणारी संधी आणि ऑपॉर्च्युनिटी या ज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्यांची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे. आणि यासोबत अशा प्रकारचे उपक्रम फक्त नाशिक नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये आम्ही लॉन्च करणार आहोत. 21 तारखेला संगमनेरमध्ये, 29 तारखेला औरंगाबादमध्ये सेवा बिझनेस क्लबचं लॉन्चिंग होणार आहे. आणि आम्ही जो हा उपक्रम चालू केला त्याला एक खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि लवकरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये उद्योजकांना लागणाऱ्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे नेटवर्क महत्त्वाचे आहेत, ते आम्ही आमच्या या क्लबद्वारे स्थापन करत आहोत. आणि नाशिककरांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि आमच्या सेवा टीमला पण थँक्यू म्हणतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रीन स्पेसचे चेअरमन किरण चव्हाण यांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. एकमेव हा क्लब असा आहे की जिथे स्पिरिच्युअलिटी पण आणि बिझनेस पण आहे. तर अगेन कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी यांनी. बिझनेस कुठल्या पेक्षा एकमेकांना शेअर करा, रेफरन्स द्या, एकमेकांशी कॉम्पिटिव्ह राहा. आणि बिझनेस म्हणजे बिझनेसच करायचं म्हणजे मग तिथे कुठे हा झाला ते मोदींनी असं केलं हे काय काहीच कुठल्याच गोष्टी करायच्या, फक्त बिझनेस करा. कारण दिस इज अपॉर्च्युनिटी. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड पार्ट, तुम्ही फॅमिली गेट टुगेदर मध्येमध्ये कधी करता, 1 महिन्यातून करा, 2 महिन्यातून करा, 4 महिन्यातून करा. विद्या घेत असतात देवी त्यांना आमचा ग्रुप, DNA ग्रुप आहे. तर फॅमिली गेट टुगेदरमध्ये खूप चांगलं एक बॉन्डिंग तयार होतं. आता तुमचा हा जो झाला नाही, तुम्ही समजा की फॅमिली आहे तुमची, ही फॅमिली म्हणूनच तुम्ही जरा किंवा तुमचं याचं आयुष्यभर तुम्ही अनेक वर्ष तुम्ही एकत्र राहू शकाल. तुम्ही पिकनिकला जाल, याला जाल, त्याला जाल, परंतु फॅमिली तुमचं एकत्र तुम्ही येत जा म्हणून राहू.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठला ना कुठला सोशल ऍस्पेक्ट ठेवा. एखादी कुठली तरी छोटीशी गोष्ट करा सोशल, असं काही गरज नाही की मोठी, कारण आपला बिझनेस क्लब असेल, परंतु एक कुठल्या तरी अजून बॉन्डिंगसाठी सोशल कुठला तरी एक इव्हेंट करायचा, तो 6 महिन्यातून करा आणि 1 वर्षातून करा, परंतु ते करत आहे. हे काय होतं की आपल्या पुण्यासिटीमध्ये काही आता इंटरेस्ट नाही राहिलेला आहे, लोक सोडून चालले आहेत, एकमेकांना समज वगैरे समज खूप होत चाललेले आहेत, काही उत्साह नाही राहिलेले आहेत, तर काय करायला पाहिजे. तर जो मेन माउंट असतो तो रोय भेटतो 2-3 मिनिट आणि तो सांगतो थोडा प्रॉब्लेम आहे या ग्रुपमध्ये तुमच्या, सर 30-35 हजारचा ग्रुप असतो प्रॉब्लेम आहे, तर सगळेजण विचार करायला लागतात की काय प्रॉब्लेम आहे. तर तुमच्यामध्ये एक देव माउंटच्या रूपात आलेला आहे, 35 जणांमध्ये हे एक देव माउंटच्या रूपात आलेला आहे, परंतु तुमच्या या सगळ्या वागण्यामुळे तो नाराज आहे. तुम्हाला एक महिना देतो, तुम्ही तो देव कोणी ते शोधा. आता काय झालं, 35 जण एकमेकांना देऊ शोधायला लागले, आपोआप होण्याची वाटली, पुन्हा सगळं पुन्हा उत्साहाचं वातावरण सुरू झालं, तसं एकमेकांमध्ये तुम्ही देऊ शोधा. सेवा एज्युकेशन हबच्या चेअरमन अश्विनी दुपे यांनी नवीन सेवा हब बिझनेस क्लब बाबत माहिती दिली. प्रत्येक एंटरप्रेन्युअरला मग म्हणजे इनफॅक्ट ग्रॅज्युएशनला असेल स्टुडंट तिथून, तर एखादा 60 वर्षाचा असेल किंवा 70 वर्ष झाले असेल आणि त्याची बिझनेस करायची इच्छा अपूर्ण राहिली असेल बिकॉज ऑफ मे बी एनी रिझन, तिथपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीला बिझनेस करण्यासाठी स्वतःच खूप अशा खस्ता खायची गरज नाही किंवा खूप सारे प्रयोग करायची गरज नाही किंवा खूप वेगवेगळ्या वर्णावर जाऊन, ज्याला मी ट्युशन फीस म्हणते म्हणजे पैसे, खूप सारे ट्युशन फीस देण्याची गरज नाही आणि मग कुठेतरी रिअलाइज होऊन आपला आपला बिझनेस करून आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला मग तब्येत साथ देत नाही, काही वेळेला लायबिलिटी असल्यामुळे सोडता येत नाही, तर अशी करण्याची काहीही गरज नाही. सेवा एज्युकेशन हबचा हा प्लॅटफॉर्म असा आहे, तुम्ही कोणत्याही लेवलला या प्लॅटफॉर्मवरती या, कोणत्याही प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करा, विच इज अवर मेन प्रोग्राम सायन्स आणि सक्सेस प्रोग्राम पार्टिसिपेट करा आणि एकदा तुम्ही आमच्याशी जुडले गेलात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतीही आयडिया असेल किंवा तुमच्याकडे आयडिया जरी नसेल, सो यू कम टू अस, वी विल क्रिएट अन आयडिया फॉर यू, वी विल गिव मेनी ऑप्शन्स फॉर टू हॅव अ बिझनेस आयडिया, तिथून तर तो बिझनेस स्केलेबल सस्टेनेबल अँड प्रॉफिटेबल ही करण्याची जबाबदारी आमची अँड दॅट इज वॉट द कॉन्टॅक्ट वी क्रिएटेड फॉर दिस सेवा एज्युकेशन हब. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून आज सेवा बिझनेस क्लबचा स्थापना झाली. या कार्यक्रमात सेवा हब बिझनेस क्लबचे सेक्रेटरी रवी भुतडा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समीर देसाई यांनी केले. नाशिक सटे न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.